तर साताऱ्यातून कास पठाराकडे जाणारा रस्ता आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. त्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत घाट बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. यवतेश्वर घाटातला दरड काढण्याचं काम आज केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या भागात दगड कोसून एक मुलगा जखमी झाला होता, त्यानंतर आता हा दगड फोडून काढला जाणार आहे. त्यासाठी हा मार्ग रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवला जाईल. इथली सध्याची परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे. साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळं खरं तर या भागात दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं होतं. काही दिवसांपूर्वीच ह्या यवतेश्वर घाट जो आहे, म्हणजे हा साताऱ्यातून कासकडे जाणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावर मोठी भली मोठी दरड कोसळली होती आणि त्याच्यामध्ये एक युवक जखमी झाला होता. त्यानंतर प्रशासनानं ज्यावेळी या ठिकाणी ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. पाहणी केली, या पाहणीमध्ये या वरच्या बाजूला ज्या ठिकाणावरून ही दरड कोसळली होती त्या ठिकाणी अजून एक भला मोठा दगड जो कधीही खाली कोसळू शकतो अशा परिस्थितीत असलेला दगड दिसून आला आणि प्रशासनानं निर्णय घेतला की हा दगड फोडलाच गेला पाहिजे किंवा तो काढला गेला पाहिजे. आणि त्याच्या अनुषंगानं खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून यंत्रणा कामाला लागलेली आहे. आज काल रात्री 12 वाजल्यापासून या घाटातली वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळं आज अख्खा दिवस हा जो वरचा दगड आहे तो काढण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं केलं जाणार आहे. त्याच्यासाठी मोठी यंत्रणा लावली गेलेली आहे. हे धोकादायक बनलेली जी दगड आहे, दरड आहे, ती काढण्याची मागणी होत होती आणि त्यामुळे प्रशासनानं आता पावलं उचलायला सुरुवात केली. आज रात्रीपर्यंत ही दरड काढली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, यवतेश्वर, सातारा. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.